अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदुर्णी मराठा कुणबी पाटील समाजसेवा मंडळाच्या वतीने मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेंदुर्णी पहूर दर्ज्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। मोर्चाचे नेतृत्व समाजाचे ज्येष्ठ नेते दगडू पाटील, संजय गरुड, उत्तम थोराट, डॉक्टर सागर गरुड, प्रफुल्ल पाटील, सीताराम पाटील, भागवत पाटील, सुनील गरुड यांनी केले। मोर्चात जैन समाजाच्या वतीने सागरमल जैन, बारी समाजाच्या वतीने सुधाकर बारी, गुजर समाजाच्या वतीने शांताराम गुजर, तर तेली समाजाच्या वतीने राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला। पहूर दर्ज्यापासून शेंदुर्णी पोलीस दूरक्षेत्रापर्यंत मोर्चा नेऊन पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले। जालना जिल्ह्यातील लाठीमार घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्यात यावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मराठा समाज बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी मोर्चेकरांना दिले। मोर्चा यशस्वी होण्यासाठी स्नेहदीप गरुड, सुरेश बगळे, मंगल बिल्होरे, संजय गोतमारे, संजय चिंचोले, अतुल पाटील, तुकाराम पाटील, भगवान बावेसकर, राजेंद्र पाटील, विठ्ठल गरुड, शंकर गरुड, राहुल पाटील, सागर पाटील, सिद्धेश्वर पाटील, मनोज चव्हाण, प्रवीण गरुड, शंतनू गरुड, धनंजय गरुड, प्रवीण पाटील, गणेश सोनवणे, सुनील काळे, अक्षय पाटील, भैया सुर्वे, स्वप्नील पाटील व समाजातील सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करीत असताना शांततेच्या मार्गानं सर्व चालू होतं, तिथे शासनानं पोलीस बळाचा वापर करून त्या आंदोलकांवर लाठी चार्ज केला आणि अमानुषपणे मारहाण केली। त्यात अनेक माता भगिनींचे जखमी झाल्या, बालक, त्यानंतर वृद्ध व्यक्ती यांनासुद्धा जखमा झालेल्या आहेत। आणि असं असतानासुद्धा राज्याचे गृहमंत्री या असं सांगताय की बाबा मी सौम्य लाठी मार केला, त्याची आम्ही काळजी घेतली, म्हणजे हा बेशरमपणाचा कळस आहे। याच्यासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहे, त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण हे निवेदन देतोय। परवा अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासंदर्भात शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गाने अतिशय शिस्तप्रिय असं उपोषण सुरू असताना अचानक हळूहळू पोलिसांची, इतर CRF जवानांची गर्दी जमा करून त्यांच्यावर जो अमानुष लाठी हल्ला झाला त्याचा या शेंदुर्णी नगरीच्या परिसराच्या वतीने मराठा समाज असेल, चौधरी समाज असेल, गुजर समाज असेल, जैन समाज असेल, वेगवेगळ्या समाजांनी या मुकमोर्चाला पाठिंबा दिला। ज्यांनी लाठी चार्ज केला त्या प्रशासनाचा, ज्यांनी त्यांना आदेश दिले त्या मंत्रालयाचा, त्या अधिकाऱ्यांचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। त्या ठिकाणी वृद्ध महिला, त्याचप्रमाणे लहान बालकं, मुली या सगळ्यांना त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे। आजपर्यंत मराठा समाजाचे अनेक मोर्चे लाखो करोडोच्या संख्येने निघाले, कुठेही गालबोट लागू दिलं नाही, लागलेले नाही। शिस्तप्रिय मोर्चे इतके मोठमोठे राज्याच्या राजधानीपर्यंत गेले, त्या ठिकाणी काही घडलं नाही। इतर समाजांनी त्यांचं स्वागत केलं, इतर समाजांनी त्यांचं कौतुक केलं, प्रशासनही त्यावेळेस कौतुक केलं। पण आजचं जे हे राज्यातलं सरकार आहे हे मूक फिळून बसलेलं आहे आणि इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत, आणि त्यामुळे अशा इशाऱ्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं, त्या डिपार्टमेंटचं आणि देणाऱ्या आदेश असणाऱ्या मंत्र्यांचं आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।